तब्बल चोवीस वर्षे विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाचे प्रतिनिधित्व केलेल्या जयंत पाटलांसारख्या पट्टीच्या राजकीय पहिलवानाचा विधान परिषदेच्या आखाड्यात कसा काय गेम झाला कुणी केला कोणत्या कारणांमुळे झाला जयंत पाटलांचा करेक्ट कार्यक्रम कुणी केला नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे विधान परिषद निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या महायुतीच्या नव्या जुन्या दमाच्या नऊच्या नऊ पहिलवानांनी पहिल्याच दावात मैदान मारलं पण चार वेळा विधान परिषदेचे सदस्य राहिलेल्या जयंत पाटलांसारख्या कसलेल्या पहिलवानाला अस्मान पाहावं लागलं विधान परिषदेवर दोनदा निवडून तर दोनदा बिनविरोध आमदार राहिलेल्या जयंत पाटलांचा यावेळी पराभव का झाला काय आहेत त्यांच्या पराभवाची कारण कारण क्रमांक एक काँग्रेसची मतं फुटली जयंत पाटलांचं नशीब फुटलं मुळात शेतकरी कामगार पक्षाचा विधानसभेत एकच आमदार आहे आणि ते म्हणजे नांदेड जिल्ह्यातील लोहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे अशा वेळी जयंत पाटील यांना सर्वस्वी महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांच्या मतांवर अवलंबून राहणं भाग होतं सर्वपक्षीय स्नेहापोटी आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बारा आमदारांच्या पाठिंब्यावर जयंत पाटील विधान परिषदेला पाचव्यांदा उभे राहिले प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी पहिल्या पसंतीची तेवीस मतं गरजेची होती शरद पवार गटाची बारा आणि स्वपक्षाचं एक अशी एकूण तेरा मतं धरून त्यांना दहा अतिरिक्त मतांची गरज होती यात काँग्रेसकडून अतिरिक्त मतं मिळतील अशी त्यांना अपेक्षा होती मात्र काँग्रेसची सहा ते सात मतं फुटली शिवाय अन्य पक्षांची मतं घेण्यात आलेलं अपयश आणि आघाडीतील छोट्या पक्षांकडून न मिळालेली अपेक्षित साथ यामुळं जयंत पाटलांना पराभूत व्हावं लागलं कारण क्रमांक दोन मवियाची अकरा मतं महायुतीकडून फस्त जयंत पाटील त्रस्त <tell> महायुतीतील घटक पक्षांच्या संख्याबळावर नजर टाकल्यास भाजपकडे एकशे तीन शिंदे गटाकडे अडतीस अजित पवार गटाकडे चाळीस तर छोटे पक्षाने अपक्ष बावीस अशी एकूण मतं होती दोनशे तीन महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या संख्याबळावर नजर टाकल्यास काँग्रेसकडे सदतीस ठाकरे गटाकडे पंधरा शरद पवार गटाकडे बारा तर छोटे पक्षाने अपक्ष सात अशी एकूण मतं होती एक्काहत्तर आता निकालांती कुणाला किती मतं पडली यावर नजर टाकल्यास महायुतीला एकूण दोनशे चौदा मतं मिळाली म्हणजे अकरा मतं अधिकच मिळाली तिकडं महाविकास आघाडीला एकूण एकोणसाठ मतं मिळाली म्हणजे बारा मतं कमी मिळाली महायुतीत कोणत्या घटक पक्षाला किती मतं मिळाली यावर नजर टाकली तर महाविकास आघाडीची बारा मतं कुठं कुणाला जाऊन मिळाली हे कळून येतं भाजपच्या पाच उमेदवारांना पहिल्या पसंतीच्या तेवीस मतांच्या विजयी कोट्यानुसार एकशे पंधरा मतांची आवश्यकता होती पण योगेश टिळेकर पंकजा मुंडे परिणय फुके अमित गोरखे या चार उमेदवारांना प्रत्येकी सव्वीस याप्रमाणे एकशे चार तर सदाभाऊ खोत यांना चौदा अशी पहिल्या पसंतीची एकूण एकशे अठरा मतं मिळाली याचा अर्थ भाजपला निर्धारित विजयी कोट्यापेक्षा तीन मतं जास्त मिळाली अजित पवार गटाच्या दोन उमेदवारांना पहिल्या पसंतीच्या तेवीस मतांच्या विजयी कोट्यानुसार सेहेचाळीस मतांची आवश्यकता होती पण राजेश टेकर आणि शिवाजीराव गर्जे यांना अनुक्रमे तेवीस आणि चोवीस अशी पहिल्या पसंतीची एकूण सत्तेचाळीस मतं मिळाली अजित पवार गटाकडे बेचाळीस मतंच होती आणि पडली किती सत्तेचाळीस याचा अर्थ अजित पवार गटाला पाच मतं जास्त मिळाली शिंदे गटाच्या दोन उमेदवारांना पहिल्या पसंतीच्या तेवीस मतांच्या विजयी कोट्यानुसार सेहेचाळीस मतांची आवश्यकता होती पण भावना गौरी आणि कृपाल तुमाने यांना अनुक्रमे चोवीस आणि पंचवीस अशी पहिल्या पसंतीची एकूण एकोणपन्नास मतं मिळाली शिंदे गटाकडं सेहेचाळीस मतंच होती आणि पडली किती एकोणपन्नास याचा अर्थ शिंदे गटाला तीन मतं जास्त मिळाली म्हणजेच भाजपला तीन अजित पवार गटाला पाच आणि शिंदे गटाला तीन अशी एकूण मिळून महायुतीला अकरा मतं जास्तीची मिळाली शिवाय बाद झालेलं एक मत भाजपचे उमेदवार अमित गोरखे यांना मिळालं असं सांगितलं गेलं म्हणजे महायुतीला एकूण बारा मतं अतिरिक्त मिळाली म्हणजेच महाविकास आघाडीच्या या फुटलेल्या बारा मतांनी जयंत पाटलांचा घात केला कारण क्रमांक तीन अवलंबून राहिले पराभूत झाले याआधी म्हटल्याप्रमाणे महायुतीला बारा मतं अतिरिक्त मिळाली तर तिकडं महाविकास आघाडीला तितकीच मतं कमी पडली महाविकास आघाडीकडे एकूण एकाहत्तर मतं होती पण पडली किती एकोणसाठ काँग्रेसच्या प्रज्ञा सातव या एकमेव उमेदवाराला पहिल्या पसंतीच्या तेवीस मतांच्या विजयी कोट्यानुसार तितक्याच मतांची आवश्यकता होती पण त्यांना पहिल्या पसंतीची पंचवीस मतं मिळाली याचा अर्थ निर्धारित विजय कोठ्यापेक्षा दोन मतं जास्त मिळाली म्हणजे काँग्रेसनं आपल्याकडील सदतीस मतांपैकी त्यांना तेवीस ऐवजी पंचवीस म्हणजे दोन मतं जास्त दिली ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकर यांना पहिल्या पसंतीच्या विजय कोट्यानुसार ना नार्वेकरांना विजय करण्यासाठी आठ मतांची गरज होती मात्र नार्वेकरांना पहिल्या पसंतीची बावीस मतंच मिळाली त्यामुळे त्यांना विजयासाठी दुसऱ्या पसंतीच्या मतांवर अवलंबून राहावं लागलं शरद पवार गटानं पुरस्कृत केलेल्या शेकापच्या जयंत पाटलांना पहिल्या पसंतीच्या तेवीस मतांच्या विजयी कोट्यानुसार तितक्याच मतांची आवश्यकता होती पण त्यांच्याकडं शरद पवार गटाची बारा आणि स्वपक्षाचं एक अशी एकूण तेरा मतंच होती म्हणजे त्यांना दहा अतिरिक्त मतांची गरज होती पहिल्या पसंतीनुसार प्रज्ञा सातव यांना पंचवीस नार्वेकर यांना बावीस तर जयंत पाटील यांना बारा अशी एकूण मिळून एकोणसाठ मतं पडली म्हणजे महाविकास आघाडीकडे एकूण एकाहत्तर मतं असताना बारा मतं कमी पडली एकूणच काय तर ही बारा मतं नेमकी कोणत्या पक्षाची फुटली काँग्रेसची ठाकरे गटाची की शरद पवार गटाची काँग्रेसची सात मतं फुटली असं प्रथमदर्शनी दिसून येत असलं तरी उरलेली आणखी पाच मतं कुणाची फुटली हा प्रश्न उरतोच जयंत पाटलांच्या म्हणण्यानुसार शरद पवार गटाचं एक मत फुटलं मग उरलेल्या चार मतांचं काय ती कोणत्या पक्षाची फुटली महाविकास आघाडीतील छोटे पक्ष फुटले की सोबत असलेले अपक्ष फुटले थोडक्यात काय तर बारावा उमेदवार ठरलेल्या जयंत पाटलांना पडलेल्या बारा मतांनी त्यांचे बारा वा वाजवले हे नक्की पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकार